नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही 9 मराठी. आजच्या या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण सुरुवातीला एक अत्यंत महत्वाची बातमी. भरत शहांची रवींद्र वायकरांचे नातेवाईक मंगेश पडिलकर यांच्या विरोधात तक्रार दाखल झालेली आहे. मंगेश पडिलकरांविरोधात ऑनलाईन FIR त्यांनी दाखल केल्या. मतमोजणी केंद्रावर पडिलकरांनी मोबाईल वापरल्याचा भरत शहांचा आरोप आहे. भरत शहा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार होते आणि वायकरांच्या नातेवाईकानं EVM अनलॉक करणारा फोन वापरला. तक्रारदारांचा वंद्राई पोलिसांकडे हा जबाब आहे. दरम्यान नेमका वाद काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. फोन आणि EVM नेमका वाद काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. 4 जूनला आधी ठाकरेगडाचे अमोल कीर्तिकर हे एकमतानं विजयी घोषित झाले. शिंदेगडाच्या वायकरांनी आक्षेप घेत पोस्टल मतं फेरमोजणीची मागणी केली. फेरमोजणीमध्ये शिंदेगडाच्या रवींद्र वायकरांचा 48 मतांनी विजय झाला. या दरम्यान मतमोजणी केंद्रावर वायकरांच्या नातेवाईकांनी फोन वापरल्याचा आरोप झाला. तक्रारीनंतर वायकरांचे मेहुणे मंगेश पंडिलकरांवर गुन्हा दाखल झाला. आज काही वर्तमानपत्रांच्या बातम्यांनी प्रकरणाला नवीन वळण दिलंय. आरोपांनुसार नातलगांनी वापरलेला फोन EVM कनेक्ट होता. EVM कनेक्शनच्या आरोपांना रवींद्र वायकरांनी मात्र फेटाळलंय. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार. उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे, एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने CCTV फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे. म्हणजे त्यांना ती अनिल मसी सारखी फुटेज नको आहे वाटतं, कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली. दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते, आज तर पेपरमध्ये पण आलं की त्यांच्या फोनवर ॲप होतं EVM उघडण्याचं. ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली, जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली, तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झाला आहे हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल. आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता, हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय. तिथे हजारो पोलीस, 20 कॅन्डिडेटचे सर्व उमेदवार म्हणजे त्यांचे प्रतिनिधी, हे 20 च्या 20 कॅन्डिडेट आतमध्ये, आणि रवींद्र वायकर जाऊन काहीतरी वेगळं करू शकतो हे कसं काय कळत नाही मला. हे काय चाललंय, रेडीचा डाव चाललेला आहे, त्यांना त्यांच्या जिवारी लागलेल्या आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबिलाइजर का चमत्कार. आणि जिवारी लागल्या कारणाने हे सर्व यांचं ट्विट आणि हे चाललेलं आहे, त्यामुळे या रेडीला मी काय महत्व देत नाही आहे. त्यांना जे काय करायचं द्या, दूध का दूध. इलेक्शन कमिशनरने ज्या पद्धतीने जे इलेक्शन घेतलेलं आहे ते योग्य तऱ्हेने घेतलेलं आहे. कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते EVM हॅकचं काय हॅक करता येते का, EVM मशीन इथून बाहेर. तर पंडिलकरांकडे सापडलेला फोन हा कार्यालयातल्या गुरव यांच्याकडील असल्याची माहिती दिली आहे. त्या फोन बाबत गुरवांवर कारवाई आणि तक्रार दाखल झाली आहे अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. एनकोर ऍपवर डेटा अपडेट करण्यासाठी मोबाईल दिलेले होते. डेटा अपडेटसाठी मोबाईलवर OTP येतो आणि OTP आणि EVM काहीही संबंध नाहीये असं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. एनकोर ही एक सिस्टीम आहे जिथं डेटा आपण अपडेट करतो, म्हणजे वेबसाईटवर अपडेट करतो, त्याचा EVM काही संबंध नाही आहे. इट्स अ डेटा कंपायलेशन सिस्टीम ऑफ ECI. त्याचे OTP वगैरे येण्यासाठी काही लोकांना आणि संदर्भ लोकांना आपण मोबाईल अलाव केलेले होते. त्यातलाच ऑफिसमधलाच माणूस होता तो गुरु आणि आम्ही त्याच्यावरही FIR केलेला आहे आणि त्याला डिसमिसही केलेला आहे. मला वाटतं इन्व्हेस्टिगेशनचं मॅटर आहे आणि आम्ही ऑलरेडी FIR केलेला आहे.
नहीं हो सकता, क्योंकि एलन मस्क ने बोला है कि ईवीएम हैक हो सकता है, राहुल गांधी कह रहे हैं जो ब्लैक बॉक्स है, इस पर एक थोड़ा सा एक्सप्लेनेशन। ईवीएम हैक नहीं हो सकता, ईवीएम स्टैंड अलोन डिवाइस है, ईवीएम कम्युनिकेबल भी नहीं है, ईवीएम को कोई कनेक्टिविटी, एक्सटर्नल कनेक्टिविटी, वायर्ड या वायरलेस कोई भी कनेक्टिविटी नहीं है। रवींद्र वायकरांना जनतेने निवडून दिलंय आणि विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। तर जिंकलेल्या जागांवर ठाकरेगडांना ईव्हीएमवर संशय घेतला नाही, केवळ रवींद्र वायकरांच्या जागेवर ईव्हीएमवर त्यांनी संशय घेतला असं देखील शिंदेंनी म्हटलंय। खोटं जे काही दिशाभूल करण्याचा जे काही प्रयत्न चालू आहेत त्या ठिकाणी पोलीस त्याचं स्पष्टीकरण देतील आणि जी वस्तुस्थिती वेगळी आहे हे गिरे तो भी टांग उपर अशातला हा भाग आहे। अरे तुमच्या एवढ्या जागा जिंकल्या तुम्ही तेव्हा ईव्हीएम वर संशय घेतला नाही, फक्त रवींद्र वायकर यांच्या ईव्हीएम वर संशय घेता, म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी खोटं लोकांमध्ये पसरवण्याचं काम करताय। हे खोटं बोला पण रेटून बोला हे जास्त काळ चालणार नाही। तर एलन मस्क यांच्या ट्विटचा दाखला देत राहुल गांधींनी ईव्हीएम वर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केलेत। एलन मस्क यांचं ट्विट रिट्वीट करत त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले। ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स आहे, त्याच्याशी छेडछाड करण्याची परवानगी नसते, संस्थांमध्ये जेव्हा जबाबदारीचा अभाव असतो तेव्हा लोकशाही दिखावा म्हणून उरतो। रवींद्र वायकरांच्या नातेवाईकानं ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याच्या बातमीचा हवाला देत राहुल गांधी यांनी हे ट्विट केलेलं आहे। ईव्हीएम मशीन बंद केले पाहिजेत असं ट्विट एलन मस्क यांनी केलेलं होतं। ईव्हीएम मशीनचा वापर बंद करा, ईव्हीएम मशीन बंद केले पाहिजेत, कारण मानवी हस्तक्षेपानं किंवा एआय द्वारे ईव्हीएम मशीन हॅक होण्याचा धोका आहे। एलन मस्क यांचं ट्विट रिट्विट, राहुल गांधींकडून प्रश्न उपस्थित। भारतातील ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स आहे आणि कोणालाही त्याच्याशी छेडछाड करण्याची परवानगी नाही। आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जाते। जेव्हा संस्था जबाबदारी सांभाळत नाहीत तेव्हा लोकशाहीला धोका निर्माण होण्याची शक्यता असते। अरे अमेरिका जी कधी एकदा ईव्हीएम वर करायची, जरा लोकांनी संशय व्यक्त केला तर लोकशाहीच्या जिवंतपणाचं लक्षण दाखवण्यासाठी त्यांनी ईव्हीएम कॅन्सल करून टाकला। आपल्या इथं तर वेळ लागतो, मतदान लवकर झालं पाहिजे, मतमोजणी लवकर झाली पाहिजे। अरे 3-3 महिने तुम्ही इलेक्शन चालवता, 3-3 महिने, 4-4 महिने, आणि तुम्हाला इलेक्शनची मतमोजणी 4 तासातच हवी आहे। अरे उद्या 48 तास लागतील, काय देश थांबत नाही ना। आता इलॉन मस्कला सांगा की तू गाड्या बनव तिथे आणि आम्हाला फुकटची सल्ला देऊ नका, फुकटची सल्ला देऊ नका। आता या निवडणुकीनंतर तो आता तोंड बंद झाला ना की ईव्हीएम काही हॅक होते, या इलेक्शनच्या नतीजातवर तर एवढाच आहेतच। आणि आता वळूया पुढल्या बातमीकडे। पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। लोकसभेत बसलेल्या फटक्यानंतर फेरबदल होण्याचीही शक्यता वर्तवली जाते, सूत्रांकडून ही माहिती कळते। तर काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल केला जाईल तर काही मंत्र्यांना प्रमोशन मिळणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मराठा फॅक्टर देखील दिसण्याचा अंदाज आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात, राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित आणि मुनगंटीवारांचं खातं बदललं जाऊ शकतं अशी माहिती मिळते। रवींद्र चव्हाण, गिरीश महाजनांचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे। गणेश नाईक, नितेश राणेंना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं। महिला आमदार माधुरी मिसाळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते। शिंदे शिवेंद्रराजे भोसले यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे। भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। लोकसभेत भाजपचे अध्यक्ष झाल्यास एनडीएतील घटक पक्ष फोडले जातील, राहुल नार्वेकरांच्या निकालाचा दाखला देत राऊतांनी भाजपावर हा आरोप केलेला आहे। भाजपवाले नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांचे पक्ष फोडतील असं राऊतांनी म्हटलंय, तर चंद्रबाबूंनी अध्यक्षपदासाठी उमेदवार दिल्यास पाठिंबा देऊ असं देखील राऊतांनी स्पष्ट केलंय। भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे, ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट, बरं का? ही भाजपची परंपरा आहे। त्यामुळे आज ज्यांच्या टेकूवर हे पक्ष सरकार उभं आहे, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं, मोदींचं नाही, तर हे सगळ्यात आधी लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्राबाबू आणि जनता दल युनायटेड, चिराग पासवान यांचे पक्ष फोडतील आणि नक्कीच आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवू ना।
चंद्राबाबू नायडूंनी जर त्यांचा उमेदवार उभा केला लोकसभेसाठी अध्यक्षपदासाठी, तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ आम्ही. ते मातोश्रीचं खातं आहेत, उद्धव ठाकरेंचं खातं आहेत, सामनाचा पगार घेत आहेत, सगळ्या सवलती घेत आहेत आणि त्या ठिकाणी पवारसाहेबांची चाकरी करतायत. म्हणजे मातोश्रीचं खातं आहेत मीठ आणि शिवसेनेची आणि सगळ्यांची मारतायत नीट, हे त्यांच्या स्वतःसाठी लागू आहे. संजय राऊतांना जर उद्धव ठाकरेंनी बाजूला केलं तर शिवसेनेला भविष्य उरलं सुरलं राहील, नाहीतर पूर्णपणे संपुष्टात येईल. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून काही दिवसांचे पाहुणे आहेत असं संजय राऊतांनी म्हटलंय. भाजपच्या संसदीय बैठकीत मोदींची नेतेपदी निवड नाही असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे. भाजपच्या संसदीय बैठकीत नेतेपदाचा निर्णय वेगळा दिसला असता म्हणून एनडीएच्या बैठकीत मोदींना नेते म्हणून निवडण्यात आलंय असं राऊतांनी म्हटलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड झालेली नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मोदी यांची नेतेपदी निवड झाली अशी माझी माहिती आहे. जर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत नेतेपदाचा प्रश्न आला असता तर वेगळा निर्णय दिसला असता. म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक बोलवून भाजपसह त्या बैठकीमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यात आलं. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत. येत्या काही दिवसांमध्ये दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो असा दावा आदित्य ठाकरेंनी केलेला आहे. भाजपच्या संसदीय समितीची अजून बैठक झालेली नाहीये, दिल्लीमध्ये एक वाक्यता दिसत नाही असं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे. बघा आपण पहा, आज इंडिया आघाडी 237 वर आहे, भाजप 240 वर आहे. येत्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये वेगळा खेळ दिल्लीत होऊ शकेल ह्याची पूर्णपणे खात्री मला आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की जे भाजपचं राजकारण आहे, मग सगळीकडे वातावरण गढूळ करा, लोकांवर धाडी टाका, धमक्या द्या, जे भ्रष्ट आहेत त्यांना आपल्या पक्षात घ्या, सगळ्यांकडे सगळीकडे भांडण लावा. आता आपण पाहाल की त्यांच्यात पण एक वाक्यता नाहीये आणि तिकडचं देखील मला वाटतं पार्लिमेंटरी बोर्डची अजून बैठक झाली नाही. भाजपची एनडीएची झाली पण भाजपच्या पार्लिमेंटरी बोर्डची झाली नाही बैठक. वळूयात आता पुढल्या बातमीकडे. निवडणुकीत 400 पार केलं असतं तर हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं, भाजप आमदार टी राजा यांचं हे भिवंडी मधलं वक्तव्य. तर भारत हिंदू राष्ट्र किंवा मुस्लिम राष्ट्र होणार नाही असं अमोल मिटकरी म्हणतात. कुणाची ही सत्ता आली तरी भारत राष्ट्रच राहणार असं मिटकरींनी म्हटलंय. अगर इस बार चुनाव में अगर हम 400 पार कर देते हैं तो हिंदू राष्ट्र घोषित हो जाता. मेरे मित्रों, हिंदू राष्ट्र घोषित हो जाता. 400 पार जर गेलो असतो तर हे हिंदू राष्ट्र झालं असतं असा एक अजब दावा केलाय. कदाचित टी राजाला हे माहीत नसावं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक संविधान दिलंय आणि संविधानाच्या चौकटीत राहून या देशाचं नाव भारत इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट इट्स कॉल्ड इंडिया. भारत राष्ट्र हेच या देशाचं नाव बाबासाहेबांनी दिलंय, ते संविधान संमत आहे. कोणाचीही सत्ता आली तरी हा देश फक्त आणि फक्त भारत राष्ट्र राहणार आहे, तो हिंदू राष्ट्र किंवा इस्लाम राष्ट्र होऊ शकणार नाही. आणि आता बातमी आहे सांगलीच्या राजकारणातून. सांगलीत विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी थेट जयंत पाटलांना आव्हान दिलंय. कसबे डिग्रजमध्ये जेवढं लक्ष नव्हतं त्यापेक्षा 10 पटीनं अधिक लक्ष देऊ. कसबे डिग्रजमधील सत्कार समारंभात बोलताना विश्वजित कदमांचं हे वक्तव्य आहे. कसबे डिग्रज हे जयंत पाटील यांच्या मतदारसंघातलं एक गाव आहे, तर कोणाच्या तरी दबावाखाली राहायचे दिवस आता संपले असं विशाल पाटलांनी म्हटलंय. दादा, तुमच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत. विषयांचा निश्चितपणे एक मनाचा मोठेपण आहे. छातीपोटपणे केवळ सांगितले, महाराष्ट्रातपणे सांगतात की त्यांच्या विजयामध्ये विश्वजित कदम आणि सांगलीकरांचा मोठा स्नेहाचा भाग आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे सांगतो की विशाल पाटील आणि विश्वजित कदम आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणाऱ्या देशी बहिणी, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या कसबे डिग्रजवर जेवढं लक्ष आमचं नव्हतं त्याच्या 10 पटीने येणारा काळ आम्ही लक्षात घेऊ आणि या ठिकाणी राजकीय मदत काँग्रेस पक्षाला. म्हणून पत्रकारांनी काय लिहायचे ते लिहा. आता आम्हाला कसली पर्वा नाही, सांगलीचे लोक आमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला एवढंच सांगतो, आता खूप परिवर्तन होता या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावं लागणार. आमच्याकडनं कुठचं राजकारण होत नाही,
आमच्याकडे वर होतं, वर एक खाली एक होत नाही. आम्ही जेव्हा निर्णय घेतो तर आम्ही सरळ निर्णय घेतो. आत एक होणार नाही, जे तोंडावर आहे, जे मनात आहे ते तोंडावर आमचं असते. आणि ते तुम्हाला पुढच्या काळात बघायला मिळेल की आपल्याला ह्या ठिकाणी ताकदीनं नवीन निर्णय घ्यावा लागणार आहे. आता आपण कुणाच्या तरी दबावाखाली राहायचे दिवस संपलेले आहे. आता वसंतदादा ज्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष आमच्याबरोबर वागला, शिवसेना पक्षाबरोबर, भविष्यात हे 100% होणार नाही, ही होणार नाही ही खात्री दिल्यानंतरच उद्धव साहेबांनी त्यांना मोठ्या मनाने माफ केलेलं आहे. आणि प्रत्येक वेळी माफी त्यांना मिळणार नाही. आदित्य साहेबांनी जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षासाठी एवढ्या सभा आणि रॅली घेतल्या की बऱ्याच ठिकाणी तिथले उमेदवार विजयी झालेले आहेत. एवढे प्रामाणिक कष्ट जर करून शिवसेनेच्या उमेदवाराच्या बाबतीत जर तुम्ही असं वागत असाल तर हे भविष्यात चालणार नाही. याची किंमत तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजावी लागेल. बातमी बीडमधून. बीड दौऱ्यामध्ये पंकजा मुंडेंनी वायफसे कुटुंबियांची भेट घेतली आहे. पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्यानं पोपट वायफसे यांनी आत्महत्या केली होती. वायफसे कुटुंबियांच्या भेटीदरम्यान पंकजा मुंडे यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान जीव गमवू नका आणि अन्यथा मी राजकारण आता सोडेन असं पंकजा मुंडे त्यानंतर म्हणाले. मला त्याचं अपराधीपणाची भावना वाटते की इतकं प्रेम लोकांनी कोणत्या नेत्यावर करू नये की त्यांनी स्वतःचा जीव द्यावा. उमेदीचे तरुण पोरं आहेत, ॲक्टिव्ह आहेत, लहान लहान लेकर आहेत त्यांना. माझी विनंती, लोकांनी त्याला मान द्यावा अशी माझी विनंती आहे. स्वतःचा जीव देऊ नये, कारण जर तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवा आहे तर मलासुद्धा हिमतीने लढणारा कार्यकर्ता हवा आहे. नाही तर मी राजकारण सोडून देईन. अजून जर कोणी जीव दिला तर राजकारणामुळे हे होतंय असं वाटेल मला. तर मी पाया पडते तुमच्या माध्यमातून, माधवान सगळ्या माध्यमांनाही सांगते की हे राजकारण नाही. इथे घेतो एक छोटासा ब्रेक.